नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वप्नात साप दिसत असेल किंवा तुम्हाला झोप लागत नसेल वाईट विचार येत असतील तर त्याचे कारण काय असते आणि त्यावर उपाय काय करावं कारण बऱ्याचशा लोकांना अशा समस्या येत आहेत की त्यांना स्वप्नामध्ये साप दिसतो सापाचे स्वप्न पडतात किंवा त्यांना रात्री झोप लागत नाही आणि मग झोप नाही लागली तर मग ते वाईट काहीतरी वेगळेच विचार करू लागतात तर मित्रांनो तुम्हालाही तुमच्या स्वप्नांमध्ये सर्प साप दिसत असेल तर हे काल सर्प दोषामुळे होऊ शकते तुम्हाला काल सर्प दोष असू शकतो ज्योतिषशास्त्राच्या असे मत आहे की कुणाला वाईट स्वप्न पडत असतील किंवा साप दिसत असतील किंवा तुम्ही झोप जो, झोप नाही लागली तर वाईट विचार करत असतील तर तुम्हाला काल सर्प दोष असू शकतो त्यासाठी तुम्ही आवश्यक त्या उपाययोजना करू शकतात आता त्यासाठी अगदी एक सोपा उपाय आहे जर तुम्हाला साप दिसत असेल वाईट विचार येत असतील तर तुम्ही दररोज अकरा वेळेस फक्त अकरा वेळेस दररोज सकाळी किंवा संध्याकाळी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा अकरा वेळेस सकाळी करा किंवा संध्याकाळी करा जेव्हा वेळ असेल तेव्हा करा महामृत्युंजय मंत्र स्वामी समर्थांच्या नित्यसेवा या पोथीत दिलेला आहे जर पोथी नसेल तर फक्त गुगलवर जाऊन महामृत्युंजय मंत्र टाका तुम्हाला मराठीमध्ये संस्कृतमध्ये मंत्र मिळेल तर महामृत्युंजय मंत्र फक्त अकरा वेळेस तुम्हाला दररोज बोलायचं आहे याने काल सर्पदोष दूर होतो सापाचे स्वप्न येत नाही वाईट विचार येत नाही आणि तुम्हाला जमलं तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन सुद्धा दर सोमवारी दर्शन घ्यायला सुरुवात करा महादेवाची जेव्हा कृपा होईल तेव्हा वाईट स्वप्न पण पडणार नाही आणि काल सर्पदोष सुद्धा तुम्हाला होणार नाही मित्रांनो वाईट विचार काल सर्पदशाचा हाच एक उपाय आहे महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा तर नक्की तुम्ही हा जप सुरू करा श्री स्वामी समर्थ